स्टूडेंट्स, माय सेल्फ किरण जाधव. टुडे वी हैव स्टार्ट द नेक्स्ट टॉपिक, मेंस्ट्रुअल साइकल. इट टेक्स प्लेस ओनली फीमेल. फीमेल रिप्रोडक्टिव सिस्टम अंडरगो सम चेंजेस एट प्यूबर्टी एंड दो चेंजेस रिपीट एट द इंटरवल ऑफ एवरी 28 to 30 days. बघा, रिपीटेशन होणार आहे, रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एवरी 28 to 30 days. फिमेलमध्ये रिप्रोडक्टिव ऑर्गनमध्ये, रिप्रोडक्टिव ऑर्गन आपण बघितलं होतं लास्ट पिरियडमध्ये. आता आपण मेन्स्ट्रुअल सायकल बघतो आहोत. तर मेन्स्ट्रुअल सायकल साधारणतः प्युबर्टी एज, म्हणजे फिमेलमध्ये साधारणतः प्युबर्टी एज 12 to 13 age दिलेली आहे. अप टू 45 to 15 age पर्यंत मेन्स्ट्रुअल सायकल चालणार आहे. आणि ती कशी आहे? रिपीट ॲट द इंटरवल ऑफ एव्हरी 28 to 30 days. साधारणतः 28 to 30 दिवसानंतर परत परत ती सायकल होत राहते. दीज रिपिटेटिव चेंजेस आर कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुअल सायकल. रिपिटेटिव म्हणजे परत परत होणारी, आवर्तन किंवा पुनरावृत्ती होत राहते, म्हणून हिला आपण सायकल म्हटलेलं आहे, मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस कंट्रोल बाय 4 hormones. ऑफकोर्स नॅचरल प्रोसेस राहणारे मेन्स्ट्रुअल सायकल, अँड इट कंट्रोल बाय 4 hormones. 4 hormones तिचं नियंत्रण राहणारे. व्हॉट इज हार्मोन्स? लास्ट पिरियडमध्ये आपण बघितलं होतं, हार्मोन्स मीन्स केमिकल मेसेंजर्स. दोज 4 hormones आर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, FSH, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन LH, एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. दीज 4 hormones आर लर्न बी केअरफुली. लक्षातच ठेवायचे, FSH मीन्स फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्स, LH ल्युटिनायझिंग हार्मोन्स, एस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन. वन ऑफ द सेव्हरल फॉलिकल इन द ओहोरी स्टार्ट टू डेव्हलप अलॉंग विथ द ओसिस्ट प्रेझेंट इन इट अंडर द इफेक्ट ऑफ फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून घ्यायचे आहेत. हे जे 4 hormones आहेत आणि मेन्स्ट्रुअल सायकलच्या ज्या 4 process होणार आहेत किंवा 4 steps आहेत, त्या आपण 1 by 1 काय करणार आहोत, समजून घेणार आहोत. आता सुरुवातीला काय होणार आहे? ओरी डेव्हलप होणार आहे. ओरीमध्ये फॉलिकल राहणार आहेत आणि ते जे फॉलिकल आहे ते FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन्सच्या मदतीने ते काय होणार आहेत? ॲक्टिव्ह होणार आहेत, स्टिम्युलेट होणार आहेत फॉलिकल. दीज डेव्हलपिंग फॉलिकल सिक्रेट एस्ट्रोजन. मग ते जे डेव्हलप झालेले जे फॉलिकल आहेत ते काय करणार आहेत? सिक्रेशन ऑफ इस्ट्रोजन करणार आहेत. इस्ट्रोजन इज ऑल्सो वन काइंड ऑफ हार्मोन. एंड्रोमेट्रियम ऑफ द युटेरस स्टार्ट्स टू डेव्हलप ड्यूरिंग फर्स्ट सायकल ऑर डी जनरेट ड्यूरिंग सबसिक्युंट सायकल अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. बघा, हे दुसरी स्टेप्स आहे. काय होणार आहे? एंडोमेट्रियम आपण लास्ट पिरियडमध्ये बघितलं होतं. बघा की फिमेल रिप्रोडक्टिव ऑर्गन जो आहे युटेरस, युटेरसच्या आतली जी लेअर आहे, इनर लेअर जे आहे, त्याला आपण एंडोमेट्रियम म्हटलेलं आहे. तर ही युटेरसच्या इनर लेअर जी आहे, एंडोमेट्रियम, ही डेव्हलपिंग करण्याचं काम करणार आहे एस्ट्रोजन करणारे. इस्ट्रोजन कुणापासून तयार झालेलं आहे? ओसिस्टपासून झालेलं आहे. फॉलिकल जे स्टिम्युलेट होणार आहेत ओसिस्टमध्ये, ते एस्ट्रोजन हे हार्मोन क्रिएट करतायत. नाउ अंडर द इफेक्ट ऑफ इस्ट्रोजन. मीन व्हाईल डेव्हलपिंग फॉलिकल कम्प्लीट्स इट्स डेव्हलपमेंट, इट ब्रस्ट अंडर द इफेक्ट ऑफ ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसिस्ट इज रिलीज. बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. जेव्हा फॉलिकल वाढतील, रिलीज होतील आणि ते ओसिस्टमधून जेव्हा ओहरीमधून ओहम जेव्हा बाहेर येईल, ओसिस्ट जेव्हा बाहेर पडतील, तेव्हा त्यांचं काय होणार आहे? ते ल्युटिनायझिंग हार्मोन्सच्या मदतीने त्याचं ओव्युलेशन होणार आहे. लक्षात घ्या, ल्युटिनायझिंग हार्मोन अँड ओसिस्ट इज रिलीज, दिस इज कॉल्ड ॲज ओव्युलेशन. ह्या स्टेपला आपण ओव्युलेशन म्हणणार आहे. व्हॉट इज ओव्युलेशन? ओहम रिलीज द ओहोरी ऑर ओसिस्ट रिलीज द ओरी इज कॉल्ड द ओव्युलेशन. नाउ रिमेनिंग टिश्यू ऑफ द ब्रस्ट फॉलिकल फ्रॉम द कार्पस ल्युटेनियम, कार्पस ल्युटियम. बघा, काय झालेलं आहे? फॉलिकल स्टिम्युलेट झालं, ओसिस्ट तयार झाला, ओसिसपासून इस्ट्रोजन तयार झाला. इस्ट्रोजनने काय केलेलं आहे? एंडोमेट्रियमला डेव्हलप करायला सुरुवात केलेली आहे.
आता पुढे काय झालेला आहे, परत एक हार्मोन आलेला आहे कार्पोस ल्यूटियम. आता काय होतंय, ओव्ह्युलेशन झाल्यामुळे एलएचची जी पातळी आहे ती हाय झालेली आहे, ल्युटिनायझिंग हार्मोन्सची पातळी काय झालेली आहे, हाय झालेली आहे, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ओरीमधून ओहम बाहेर आलेला आहे. ह्या स्टेपला आपण ओव्ह्युलेशन म्हटलेलं आहे. मग आता ओव्ह्युलेशन झाल्यामुळे जो उरलेला जो भाग होता त्याचं कार्पस ल्युटियम झालं. कार्पस ल्युटियम स्टार्ट्स टू सिक्रेट प्रोजेस्टेरॉन. आता चौथा हार्मोन्स आला प्रोजेस्टेरॉन. कार्पस ल्युटियम काय करून देणारे, प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन करणारे. एंडोमेट्रियम ग्लँड सिक्रेट देअर सिक्रेशन अंडर द इफेक्ट ऑफ प्रोजेस्टेरॉन. सच एंडोमेट्रियम इज रेडी फॉर इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. आणि मग हे जे प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन आहे त्याच्यामुळे काय होणार आहे, एम्ब्रियोमधली जी सॅक, एम्ब्रियो सॅकमधली जी एंडोमेट्रियम जी आहे, जे आतलं लेअर आहे, ते काय होणार आहे, बेबीची ग्रोथ होण्यासाठी किंवा गर्भाचं इम्प्लांटेशन गर्भवाढीसाठी काय करणार आहे, मदत करणार आहे. बघा मी तुम्हाला इथे समजून सांगते. साधारणतः पिट्युटरी ग्लँड्स जी आहे ही आपल्या ब्रेनच्या पाठीमागे खालच्या बाजूला असते. बघा तुम्ही इथं काळजीपूर्वक बघा, ही आपली पिट्युटरी ग्लँड्स आहे. ह्या पिट्युटरी ग्लँड्समध्ये FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्स अँड LH म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोन्स आहे. आता काय होतं बघा, ह्या FSHच्या मदतीने म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्सच्या मदतीने हे जे फॉलिकल आहेत यांची ग्रोथ होते. आता एवढी हे सगळे जे ओहम आहेत याच्यातला एकच का होणार आहे, फर्टिलायझेशनसाठी रेडी होणार आहे. मोस्टली फिमेल रिप्रॉडक्टिव्ह ऑर्गनमध्ये एकच बेबी होते, बाय चान्स ट्विन्स होतात तर दोन एक किंवा ओरी फर्टाईल होतील. तर आता इथे फॉलिकलचं स्टिम्युलेशन झालं, स्टिम्युलेट करणं म्हणजे ॲक्टिव्ह करणं, सतर्क करणं, यांचं काय झालेलं आहे, स्टिम्युलेशन झालेलं आहे. याच्यापासून हा ओसिस तयार झालेला आहे. आता ह्या ओसिसची डेव्हलपमेंट झाली, काय झालेली आहे, डेव्हलपमेंट झालेली, तर मग फुल्ली ग्रोथ फॉलिकल. मग जेव्हा ओसिस्टपासून हा जेव्हा फुल डेव्हलपमेंटमध्ये जातो तेव्हा ह्या ओसिस्टपासून आणि ह्या फुल्ली ग्रोथ फॉलिकलपासून इस्ट्रोजन नावाचं काय तयार होतं, हार्मोन तयार होतं. हे फार इम्पॉर्टंट आहे, बाय फिगरवरून आपल्याला पूर्ण एक्सप्लेनेशन समजून घ्यायचं आहे. आता हा जो इस्ट्रोजन आहे हा कशासाठी मदत करतो आहे, तर इनर लेअर ऑफ युटेरस, ही काय आपली इंडोमेट्रियम ज्याला म्हटलं जातं. साधारणतः आपण बघितलं होतं बघा लास्ट पिरियडला, ही आपली फिमेलची रिप्रॉडक्टिव्ह, आणि हा जो इथे हा जो असा थिक लेअर राहणार आहे याला काय म्हटलं जातो, एंडोमेट्रियम लेअर म्हटली जाते. तर ही एंडोमेट्रियम जी लेअर आहे ही काय होणार आहे, जर फर्टिलिटी झाली, गर्भधारणा झाली, तर ही काय होते, इथून अशी पॅक होते, म्हणजे इथं एम्ब्रियो काय होतं, प्लांटेशन होतं, म्हणजे इथे गर्भ वाढण्यासाठी मदत केली जाते. तर ही जी एंडोमेट्रियम जी आहे ही डेव्हलप करण्यासाठी कोण मदत करत आहे, हा इस्ट्रोजन मदत करतो आहे. बघा ही लेअर जी आहे ही डेव्हलप करण्यासाठी कोण मदत करतो आहे, इस्ट्रोजन मदत करतो आहे. पुढे बघा, आता काय होणार आहे, ही ग्रोथ पूर्ण झालेली आहे, ह्या ओहमची ओहरीची ग्रोथ पूर्ण झालेली आहे. ओहरीची ग्रोथ पूर्ण झाल्यामुळे ओहम बाहेर पडला, ओहम बाहेर पडल्यामुळे आता हा जो उरलेला जो भाग होता ओहरीमधून ओहम बाहेर पडण्याच्या प्रक्रियेला आपण ओव्ह्युलेशन म्हणणार आहोत. बघा इथे दिलेला आहे ओव्ह्युलेशन पिरियड, आणि हा 14th डेजलाच होतो. हे दोघी गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. व्हॉट इज ओव्ह्युलेशन, ओहम रिलीज फ्रॉम द ओहरी, दिस इज कॉल्ड ओव्ह्युलेशन अँड इट टेक्स प्लेस 14th डेज. हे कशामुळे होतं, तर ल्युटिनायझिंग हार्मोन्समुळे होतं. हा ल्युटिनायझिंग हार्मोन्सची जी पातळी आहे ही खूप हाय होते, डेव्हलप होते, आणि हा काय करतो, ओव्ह्युलेशन प्रोसेस करतो. ओव्ह्युलेशन होताना मग हा जो उरलेला जो एक्स्ट्राचा भाग आहे याचं रूपांतर कार्पस ल्युटियममध्ये होतं. कशामध्ये होतं आहे बघा, ह्या बाहेर हा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे याचं रूपांतर कशामध्ये झालं, कार्पस ल्युटियममध्ये झालं. आता एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्या, हा जो ओहम आहे ह्या ओहममध्ये जर 14th दिवशी 14th डेजला जर स्पर्म आला तर फर्टिलायझेशन होईल.
आपण बघितलं ओहम ओहम आणि स्पर्मचं जर युनियन झालं तर फर्टिलायझेशन होतं, डझंट इट? मग जर फर्टिलायझेशन झालं, लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे, फर्टिलायझेशन झालं तर कार्पस ल्युटेनियम हा जो आहे हा प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेशन करेल. काय करेल? प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेशन करेल. हे प्रोजेस्टेरॉन काय करणार आहे तर ही जी एंडोमेट्रियमची जी वाल आहे ही तो थिक करतो. ही जी इनर लेअर ऑफ युटेरस आहे हे स्ट्रॉंग करण्याचं काम हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन्स करतो. इफ जर हिअर डज नॉट टेक्स प्लेस हार्मो फर्टिलायझेशन, जर इथे फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होणार आहे, तर कार्पस ल्युटेनियमचं रूपांतर कार्पस अल्बिकन्समध्ये होतं. कार्पस ल्युटियमचं रूपांतर कशामध्ये होणार आहे? कार्पस अल्बिकन्समध्ये होणार आहे. मग कार्पस अल्बिकन्समध्ये रूपांतर झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन जो आहे हा काय होतो? डीजनरेट होतो. म्हणजे ही जी वाढलेली जी थिकनेस होती वगैरे ही काय होते? प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजनचं सिक्रेशन थांबल्यामुळे ही लेअर काय होणार आहे? हळूहळू म्हणजे डिकेन होऊन जाणार आहे. म्हणजे हळूहळू ती कमी होत जाईल, सरकत जाईल. मग आता इथे हा जो ओहम होता आणि हे जे वाढलेली जी ही जी इनर लेअर होती हिची जी थिकनेस होती हा ओहम, परत इथे हे सगळं बेबी प्लांटेशनसाठी वाढलेलं जे ब्लड वगैरे होतं हे सगळं काय होणार आहे? जर फर्टिलायझेशन झालं नाही तर हे जे ब्लड आहे किंवा हा जो सगळा साठा इथे झालेला हा पुढच्या स्पर्मची वाढ बघत बसणार नाही आहे. तो काय होणार आहे? 28 डेज नंतर ब्लडिंग थ्रू इथे पासआउट होणार आहे. बघा इथून काय होणार आहे? हे एंडोमेट्रियम काय होत जाणार आहे? डिक्रीज होत जाणार आहे. म्हणजे काय झालेलं आहे? फर्टिलायझेशन झालं आणि आफ्टर 28 डेज ते परत काय होणार आहे? ब्लड थ्रू बाहेर निघून जाणार आहे. हे ब्लीडिंग किती दिवस राहणार आहे? 4 डेजमध्ये राहणार आहे. अशा पद्धतीने अगेन 28 डेज नंतर 4 डेज काय होणार आहे? मेन्स्ट्रुअल पिरियड राहणार आहे जो की 4 किंवा 5 दिवसाचा राहणार आहे. परत काय होणार आहे? रिजनरेशन होणार आहे. परत 14 डेजला इव्होल्युशन होणार आहे. परत फर्टिलायझेशनसाठी वाढ बघितली जाणार आहे. प्रोजेस्टेरॉन त्याचं काम करणार आहे. जर फर्टिलायझेशन नाही झालं तर कार्पस ल्युटिझमचं रूपांतर कार्पस अल्बिकन्समध्ये होणार आहे आणि परत तयार झालेलं सगळं मटेरियल पुढच्या 4 डेजमध्ये ब्लड थ्रू इथून खाली वाहून जाणार आहे. दिस टाईप्स ऑफ सायकल मीन्स मेन्स्ट्रुअल सायकल. बघा 4 पिरियड इथे आपल्याला लक्षात ठेवायचे. मेन्स्ट्रुअल सायकलसाठी पहिला पिरियड राहणार आहे पिरियड ऑफ मेन्शुरेशन, दुसरा राहणार आहे पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. रिजनरेशन म्हणजे डेव्हलप केली. बघा रिजनरेट केलं, पुनरुत्पादन केलं किंवा काय केली? डेव्हलप केली. काय डेव्हलप केली? एंडोमेट्रियम म्हणजे हा आतला स्तर जो की पहिल्या 4 दिवसामध्ये काय झाला होता? डिक्रीज झाला होता, खाली गेला होता. ब्लड सगळं 4 दिवस मेन्स्ट्रुअल सायकल राहील, ब्लड थ्रू हे सगळं निघून जाईल. आता परत काय झालेली आहे? डेव्हलपमेंट झालेली आहे. कशाला? एंडोमेट्रियमला. म्हणजे आतलं जे युटेरसमधलं गर्भाशयातलं जे लेअर आहे जो स्तर आहे तो काय झालेला आहे? डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. म्हणजे पिरियड ऑफ रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियम वाढला. 14th डेला काय होणार आहे? ओव्ह्युलेशन होणार आहे. ओव्ह्युलेशन कुणामुळे होणार आहे? ल्युटिनायझिंग हार्मोन्समुळे. त्याचं पूर्ण ग्रोथ झाल्यानंतर ओहम बाहेर पडतो, त्याला ल्युटिनायझिंग हार्मोन्स कारणीभूत आहे. त्याच्यानंतर 14th डेज नंतर काय होतं की कार्पस ल्युटियम जो आहे हा प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेशन करतो आणि जर फर्टिलायझेशन झालं असेल तर हा प्रोजेस्टेरॉन काय करतो? थिकनेस ऑफ दिस एंडोमेट्रियम लेअर, ह्या एंडोमेट्रियम लेअरची थिकनेस वगैरे तो वाढवायला मदत करत असतो. जर फर्टिलायझेशन डज नॉट टेक्स प्लेस देन इट कन्वर्ट टू कॉर्पस अल्बिकन्स. नाऊ बोथ द प्रोजेस्टेरॉन अँड इस्ट्रोजन हार्मोन स्टॉप देअर अँड दिज ऑल मटेरियल थ्रू आउट द बॉडी फ्रॉम वजायना अँड अगेन 4 डेज मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट. नाऊ इन दिस वे मेन्स्ट्रुअल सायकल्स टेक्स प्लेस इन ह्युमन बॉडी. If oocyte does not fertile within 24 hours, carpus luteum become inactive and transfer into carpus albicans. मगाशी सांगितल्याप्रमाणे due to this secretion of estrogen progesterone stop completely. काय होणार आहे? कार्पस
ल्यूटियमचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, कार्पस अल्बिकन्समध्ये होणार आहे. आणि हे झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं जे वाढ होती किंवा सिक्रेशन होतं हे कम्प्लिटली स्टॉप होणार आहे. स्टॉप झाल्यामुळे आता काय होणार आहे, एंडोमेट्रियम स्टार्ट टू डीजनरेट इन ॲब्सेन्स ऑफ दीज टू हार्मोन्स. त्याचं डीजनरेशन होणार आहे, ऱ्हास होणार आहे त्याचा. टिश्यू ऑफ डीजनरेटिंग एंडोमेट्रियम अँड अनफर्टिलाइज ओहोम आर डिस्कार्डेड आउट थ्रू वजायना. आलं लक्षात, मग जे ओहोम होता त्याच्यानंतर एंडोमेट्रियमची थिकनेस जी झालेली होती, इतर टिश्यू होत्या, ब्लड होत्या, या आणि अनफर्टिलिटी झालेला ओहोम, हे सगळं ब्लड थ्रू वजायनातून काय होणार आहे, पासआउट होणार आहे. दिस इज अकंपनीड विथ कंटिन्युअस ब्लिडिंग. मग याचं काय होणार आहे, कंटिन्युअस ब्लिडिंग होत राहणार आहे 4 days, ब्लिडिंग कंटिन्युअस ॲप्रॉक्सिमेटली फॉर 5 days, 4 to 5 days ब्लिडिंग होत राहतं. दिस इज कॉल्ड ॲज मेन्स्ट्रुएशन. त्यालाच आपण काय म्हणतो, मेन्स्ट्रुएशन सायकल किंवा मासिक चक्र असे म्हणतो. अनलेस द ओसिस्ट इज फर्टिलाइज अँड एम्ब्रो इज इम्प्लांटेड, दिस प्रोसेस इज रिपीटेड एव्हरी मंथ. इफ द एम्ब्रियो इज इम्प्लांटेड, रिपिटेशन ऑफ द सायकल इज टेम्पररली स्टॉप टील द पाशुरिशन अँड देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. बघा, आता आपण बघितलं होतं की मेन्स्ट्रुअल सायकल कधी सुरू होते फिमेलमध्ये, प्युबर्टी एज. प्युबर्टी म्हणजे 12 ते 13 वर्षाचं एज. कुठपर्यंत चालणार आहे, साधारणतः मोनोपॉज म्हणजे 45 ते 50 वयापर्यंत. मग ही मध्ये कधी थांबणार आहे, कधी ब्रेक होणार आहे, ती दर महिन्याला येतच राहणार आहे. पण प्रेग्नन्सीमध्ये मग साधारणतः 9 महिन्यामध्ये रिपिटेशन ऑफ दिस सायकल टेम्पररली स्टॉप. प्रेग्नन्सीमध्ये काय होणार आहे, एंडोमेट्रियम जी तयार झालेली आहे, आतली युटेरसच्या आतली जी लेअर आहे किंवा जो स्तर तयार झालेला आहे तो पॅक होतो, तो डॅमेज होत नाही, तो फाटत नाही, आणि त्यामुळे मेन्स्ट्रुअल सायकल काय होते, टेम्पररली 9 महिन्यासाठी बंद होते. त्याच्यानंतर पिरियड कुठे होणार आहे, सेकंड टाइम देअर आफ्टर पिरियड ऑफ ब्रेस्ट फीडिंग. म्हणजे माता जेव्हा बाळांना अंगावरती पाजतात, म्हणजे ब्रेस्ट फीडिंग, स्तनदा माता ज्यांना आपण म्हणतो, त्यावेळेससुद्धा काय होते, मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही. मेन्स्ट्रुअल सायकल इज अ नॅचरल प्रोसेस अँड द वुमेन एक्सपिरियन्स सेवेअर पेन ड्युरिंग धिस पिरियड. आता ब्लिडिंग होतं, त्याच्यामुळे ह्या काळामध्ये स्त्रियांना, फिमेलला थोडासा त्रास होतो, ही एक नैसर्गिक प्रक्रियाच आहे. सेवर विकनेस इज फेल्ड ड्यू टू हेवी ब्लिडिंग. मोठ्या प्रमाणामध्ये ब्लिडिंग होत असतं, त्याच्यामुळे त्यांना थकवासुद्धा येतो. दिस इज हायर पॉसिबिलिटी ऑफ इन्फेक्शन टू ड्युरिंग धिस ओव्हरऑल पिरियड. मग फक्त थोडंफार थकवाच नाही, तर काय होणार आहे, दुसऱ्या प्रकारचे इन्फेक्शनसुद्धा होण्याचे काय असतात, मोठ्या प्रमाणामध्ये चान्सेस असतात. अशक्तपणा तर होतोच होतो, आणि इन्फेक्शनचीसुद्धा भीती असते. ड्यू टू ऑल सच रिझन देअर इज नीड ऑफ रेस्ट अलॉंग विथ स्पेशल पर्सनल हायजीन. मग अशा काळामध्ये काय आहे, स्त्रियांना आरामाची गरज तर आहेच आहे, परंतु पर्सनल हायजीन, वैयक्तिक स्वच्छतेचीसुद्धा अतिशय महत्त्वाची गरज असते. अशा पद्धतीने आपण फिमेलमधलं मेन्स्ट्रुअल सायकल समजून घेतलेलं आहे. परत एकदा रिपीट करते, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन्समुळे फॉलिकल काय होतात, स्टिम्युलेट होतात, म्हणजे त्यांची ग्रोथ होते. ह्या अनेक फॉलिकल्समधून एखादाच काय होणार आहे, ओसिस म्हणजे ओरीमध्ये ओसिस तयार होणारे, त्यांची फुल ग्रोथ होते. आणि ह्या दोघांच्या मदतीने इस्ट्रोजन तयार होतं. इस्ट्रोजन काय करतो आहे, तर सुरुवातीच्या 4 दिवसांचं ब्लिडिंग झाल्यानंतर जो एंडोमेट्रियमचा जो लेअर डीजनरेट झालेला होता त्याला परत रीजनरेशन करण्याचं काम हा इस्ट्रोजन करतो. म्हणून सेकंड पिरियड आहे आपला पिरियड ऑफ रीजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम. एंडोमेट्रियमला तो काय करू लागला, इस्ट्रोजन काय करू लागला, रीजनरेट करू लागला. आता इथे काय झालेली, ह्या ओरीची ग्रोथ झाली. ग्रोथ झाल्यानंतर तो काय पडेल, ओरीतून ओहम बाहेर पडेल, म्हणजेच ओव्ह्युलेशन होईल. ओव्ह्युलेशन कुणामुळे होणार आहे, तर ल्युटेनायझिंग हार्मोन्समुळे, LH मुळे होणार आहे. त्यामुळे LH हार्मोनला ओव्ह्युलेशन हार्मोनसुद्धा म्हटलं जातं. अँड इट टेक्स प्लेस ओनली 14th days, 14व्या दिवशीच होणार आहे. बघा, हे फार इम्पॉर्टंट आहे. मासिक पाळीनंतर साधारणतः 14व्या, साधारणतः 13, 14 आणि 15
असे 3 दिवस राहणार आहेत, कारण जो स्पर्म असतो तो 3-4 दिवस जिवंत असतो, त्याच्यामुळे फर्टिलायझेशनचा जो काळ आहे हा 13, 14 आणि 15, पण त्यातल्या त्यात 14व्या दिवशीच फर्टिलायझेशन होतं. हे एक महत्त्वाचं आपल्याला एक पुस्तकात दिलेलं आहे म्हणून आणि थोडीशी आपल्याला आपली वैयक्तिक इन्फॉर्मेशन पाहिजे म्हणून मी हे सांगते आहे की पूर्ण महिन्याभरातून साधारणतः गर्भधारणा ज्याला आपण म्हणतो किंवा फर्टिलायझेशन ज्याला आपण म्हणतो ते फिमेलमध्ये मोस्टली ओव्हिलेशन म्हणजे 14 डेजलाच होईल. त्याच्या आगी आधी पण होणार नाही आहे, त्याच्या जास्त नंतरसुद्धा होणार नाही आहे. म्हणजे ओव्हिलेशन हा खूप महत्त्वाचा टप्पा आहे. ओव्हिलेशन झाल्यामुळे काय होणार आहे, ह्या ओहोम बाजूला होईल आणि हे जे एक्स्ट्रा जे मटेरियल होतं त्याचं रूपांतर कॉर्पस ल्युटियममध्ये होतं. मग हा कार्पस ल्युटियम काय करतो, प्रोजेस्टेरॉन नावाचं हार्मोन सिक्रेशन करतं आणि हा प्रोजेस्टेरॉनचा उपयोग ह्या एम्ब्रियो एंडोमेट्रियमला ठीक करण्यासाठी मदत करतो. जर इथे काय होणार आहे, फर्टिलायझेशन झालं तर, जर इथे स्पर्म आला आणि फर्टिलायझेशन जर झालं नाही तर कॉर्पस ल्युटियमचं रूपांतर कॉर्पस अल्बिकन्समध्ये होईल. मग त्यावेळेस प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजनचं सिक्रेशन स्टॉप होणार आहे, ते इनॲक्टिव्ह होतील आणि हे जे वाढलेलं जो लेअर होता एंडोमेट्रियमची जी थिकनेस होती ती ओहम इतर टिश्यू हे काय होतात, डीजनरेट होतात. मग ते शरीरामध्ये साठवून ठेवले जाणार नाही, ते 28 डेजला किंवा त्याच्यानंतर ते ब्लीडिंग थ्रू काय होणार आहे, शरीरातून बाहेर पडणार आहे. ही प्रोसेस किती दिवस चालणार आहे, 4 डेज. म्हणून पहिले 4 डेज म्हणजे पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन. अशा पद्धतीने आपण फिमेल मेन्स्ट्रुअल सायकल समजून घेतली. भेटूया पुढच्या पिरियडला, तोपर्यंत नमस्कार.